इस्रायल एका बाजूला हमास आणि दुसऱ्या बाजूला हिजबुल्ला सोबत लढतोय. इस्रायली लष्कराने काल लेबनॉनची राजधानी बेरूत मध्ये हिजबुल्ला कमांडरला लक्ष्य केलं. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा सर्वोच्च कमांडर मारला गेला. गोलान हाइट्स मधील हल्ल्याला हिजबुल्ला कमांडर जबाबदार असल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलंय. हमास प्रमुख इस्माईल हनियेह यांच्या हवाई हल्ल्यात हत्येनंतर इराणमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे माजी कमांडर मोहसेन रेझाई यांनी आज इस्रायलला कडक इशारा दिलाय. तेहरानमध्ये हमास नेता इस्माईल हनियाच्या हत्येची मोठी किंमत इस्रायलला चुकवावी लागेल असं रेझाई म्हणाले. हवाई हल्ल्यात इस्माईल हनियेसोबत त्यांचा अंगरक्षकही मारला गेलाय. एकीकडे रशिया युक्रेन युद्ध या दोन देशांमध्ये सुरू असताना तिकडे इस्रायलने भयावह पावले टाकली आहेत. हमास या दहशतवादी संघटनेच्या विमोडासाठी सुरू केलेले गाझापट्टीतील युद्ध आता पुढे सरकू लागल्याची चिन्हे दिसून आली आहेत. इस्रायलने लेबनानच्या राजधानी बेरूतवर हल्ला केला, त्यामुळे या युद्धाची व्याप्ती वाढणार असल्याचं तज्ज्ञांकडून मत व्यक्त केलं जात आहे. अफगाणिस्तानमध्ये पाश्चात्य देशांच्या पाठिंब्याने प्रशासनातील माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी जारी केलेले परिपत्रक व्हिसा आणि इतर दस्तावेजांचा स्वीकार केला जाणार नाही असं सांगून तालिबानने काल परदेशातील अनेक दूतावास बंद केलेत. चीनने त्यांच्या सिक्रेट अंतराळ यानाचे जूनमध्ये यशस्वी उड्डाण केलं. या यानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असून जगभरातील देशांना याबाबत गंभीर चिंता वाटतीये. या यानाचं काय काम आहे हे अद्यापही कोणीच जाहीर केलं नाहीये. बांगलादेशातील आंदोलनात हिंसाचार घडवून आणल्याच्या आरोपाखाली जमात ए इस्लामी या कट्टरवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आंदोलन शांततेने सुरू असताना जमात ए इस्लामी आणि बांगलादेश नॅशनल पार्टीशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी हिंसाचाराला सुरुवात केली असा शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीग सरकारचा आरोप आहे. श्रीलंकेचे न्यायमंत्री विजयादासा राजपक्षे यांनी सोमवारी सांगितलंय की आगामी 21 सप्टेंबर रोजी होणारी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. यासह विजयदासा राजपक्षे हे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यानंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारे दुसरे उमेदवार ठरलेत. गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. उत्तर पश्चिम इंग्लंडमधील साऊथपोर्ट येथे एका 9 वर्षीय मुलीचा चाकूने हल्ला करून जखमी झालेल्या मुलीचा आज मृत्यू झालाय. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या 3 झाली आहे. याआधी काल 6 आणि 7 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला होता. बांगलादेशात अलीकडेच झालेल्या हिंसक आंदोलनातील मृतांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे असं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटलंय. बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या वारशांना सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या 30% आरक्षणाला विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात 150 जण ठार झाले होते. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनाच्या मालिकेमुळे हाहाकार माजला असून अद्याप अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. सैन्य, नौदल आणि एनडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलांच्या पथकांनी शोध व बचाव कार्य हाती घेतलं असलं तरी मुसळधार पाऊस आणि खराब हवेमुळे त्यात अडचणी येत आहेत. भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी लोकसभेत भाषणादरम्यान आक्षेपार्ह विधान केलं होतं. विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्या भाषणातील हे विधान वगळण्यात आलंय. मात्र या भाषणातून वगळलेला भाग मोदींनी काल त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला होता, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आज धर्मांतर विरोधी कायद्यात महत्वाची सुधारणा केली आहे. या कायद्यात सुधारणा करून फसवणुकीने किंवा बळजबरीने कुणाचं धर्मांतर केलं गेलं तर त्याविरोधात शिक्षेची तरतूद आणखी कडक करण्यात आली. लव्ह जिहाद ही संज्ञा यासाठी वापरली जात होती, यासाठी पूर्वी 10 वर्षांची शिक्षा होती. मात्र आता ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच 5 लाख रुपयांच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. अपंगत्वाच्या बनावट कागदपत्रांद्वारे आयएएस केडर मिळवणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचं आयएएस पद रद्द करण्यात आलंय. युएससीने हा निर्णय घेतलाय. हे पद तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलंय, त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला बॉक्सर लवलिया बोर्गोहेनने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. तिने राऊंड 16 मध्ये नॉर्वेच्या सुनिवा हॉपस्टेड हिचा 5-0 ने पराभव केला.
गेल्या काही दिवसात बर्ड फ्ल्यूचा मानवाला संसर्ग झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका 4 वर्षांच्या मुलीला यंदा जून महिन्यात बर्ड फ्ल्यूची बाधा झाली होती. बर्ड फ्ल्यूचा मानवाला धोका वाढला असून या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस विकसित करण्यात आली आहे. लवकरच या लशीची वैद्यकीय चाचणी सुरू होणार आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि मेडिसिन्स पेटंट पूल या संस्था एकत्र येऊन mRNA तंत्रज्ञान हस्तांतरण उपक्रम राबवत आहेत. त्यातून अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी mRNA आधारित लशी विकसित केल्या जाणार आहेत.